राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक 20 पदकांची दिव्य भरारी नागपूरच्या राहुल बजाजने घेतली आहे. जन्मांध राहुलने हे यशोशिखर खेचून आणलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची समजली जाणारी रोड्स स्कॉलरशिपही त्याने मिळवली आहे. जगभरातून केवळ 100 विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि परिश्रम, बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर किती कठीण आणि अवघड परिस्थिती असली तरी ध्येय प्राप्ती करता येते हे सिद्ध केलंय नागपूरच्या राहुल सुनील बजाजनं. जन्मांध असला तरी ते राहुलच्या प्रगतीत अडसर ठरू शकलं नाही. राहुलला अनेक अडचणी आल्या, ठेच देखील लागली, मात्र ध्येयपूर्तीचा ध्यास त्यानं कधीच सोडला नाही. त्याचा आत्मविश्वास कायम होता. याच भरोश्यावर त्यानं सर्वांना मागे टाकत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक 20 पदकं आणि पारितोषिकं प्राप्त केली. देखिए, संघर्ष तो हर आदमी को किसी ना किसी फॉर्म में फेस करना जरूरी होता है. मेरे सिचुएशन में ये जरूर है कि क्योंकि एक डिसेबिलिटी है इसलिए संघर्ष ज्यादा है, क्योंकि चैलेंजेस ज्यादा सिग्निफिकेंट हैं. मगर संघर्ष तो हर आदमी को फेस करना होता है. तो सवाल ये नहीं है कि आप फेस करोगे या नहीं, बट सवाल ये है कि आप उससे डील करने की किस तरीके का टेम्परामेंट रखते हो, किस तरीके का एटीट्यूड रखते हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या राहुलचं कुलगुरूंनी देखील कौतुक केलंय. श्री राहुल सुनील बजाज ह्या विद्यार्थ्याला BA LLB हा 5 वर्षीय अभ्यासक्रम जो असतो त्याच्यामध्ये सर्वाधिक एकत्रित सर्व गुण म्हणजे CGPA प्राप्त केल्यामुळे त्याला 20 पदकं देण्यात येत आहे. आणि हे 20 पदकं प्राप्त करणारा हा विद्यार्थी एक वेगळ्या प्रकारचा विद्यार्थी आहे. डिसॅबिलिटी असलेल्या विद्यार्थी असल्यामुळे त्याचं विशेष कौतुक विद्यापीठाला आणि समाजाला देखील आहे. 10वी आणि 12वीत राहुलनं वाणिज्य शाखेत टॉप केलंय. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय मानाची मानण्यात येणारी रोड स्कॉलरशिप त्याला मिळाली आहे. राहुल जहां पे आज खड़ा है उसके लिए हम लोगों का सबका सहयोग है, बट मेन इसका खुद की बहुत हार्ड वर्क किया इसने एंड ही हैज ऑलवेज स्ट्रगल्ड फ्रॉम Day 1. आई एम सीइंग हिम and that is why he has achieved this and by God's grace that's the maximum what we can say, but we are very happy for this proud moment. aur hum ek parents ke liye to isse badhke koi cheez ho hi nahi sakti ki apne bacche ko is tarah dekhna. 10वीं mein jab hua to hamare liye bhi ek surprise tha ki isko isne puri state mein top kiya tha. isko 97% marks the us time pe. fir 12th mein bhi isne puri maharashtra state mein top kiya, isko 95% marks the. ab law mein bhi isne 5 years ke course mein हर बार इसके हर सेमेस्टर में इसने टॉप किया, और ये भी हमारे लिए काफ़ी मतलब एक इसके लिए हमको ऐसे फील होता है कि इसने बहुत मेहनत की है. तो इसने अभी 20 गोल्ड मेडल पाए हैं नागपुर यूनिवर्सिटी में 5 years LLB कोर्स में. तो अभी इसी के मेहनत है जो इसको जिंदगी में ये आगे बढ़ रहा है. राहुल सध्या दिल्लीतील एका कॉर्पोरेट लॉ फर्म मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. यश मिळाल्यानंतर संयमितपणे आनंद व्यक्त करताना निरंतर नवे ध्येय समोर ठेवून त्याचा ध्यास घेण्याची राहुलची दिव्यशक्ती प्रत्येकाला प्रेरणादायी अशीच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमर काणे, झी मीडिया, नागपूर. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.